उजाळा देऊन ही क्रीडा स्पर्धा ठेवली होती. तर तृतीय क्रमांक आपण पाहू शकतो स्मृती क्रीडा मंडळ. स्मृती क्रीडा मंडळ विनंती असेल आपल्या पाठीशी घेऊन जायचंय. स्मृती क्रीडा मंडळ भक्ती इंदुलकर मॅडम यांनी विनंती करेल. इथे मात्र त्यांचा सन्मान केला जातोय. चांगला खेळ आपण दाखवलात. वेल प्ले. खेळामध्ये हार जीत होत राहत असते. त्यानंतर तृतीय क्रमांक वीर परशुराम क्रीडा मंडळ घाटकोपर. वीर परशुराम क्रीडा मंडळ घाटकोपर. वीर परशुराम. वीर परशुराम क्रीडा मंडळ घाटकोपर आपण पुरस्कार घेऊन जायचंय. अश्विनी माणिक मॅडम विनंती करेल आपणास. आपण हास्य मात्र द्यायचंय. पाहू शकतो आपण आकर्षक सर्वान चिन्ह. त्या सन्मान चिन्हावर त्या मंडळाचं नाव देखील आहे. चालक्रीडा मंडळ संकल्प सुरू होत पाहतो. संकल्प सुरू तसेच तृतीय क्रमांक. तृतीय क्रमांक याच विभागातील स्थानिक संघ सह्याद्री क्रीडा मंडळ टाळा झाला पाहिजेत. खरोखर चांगला खेळ मात्र दाखवत मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचले होते आणि मेगा फायनल मध्ये जरूर मात्र पराभूत झालेत. पण खरोखर कौतुक करावं लागेल. सौरभ आपण देखील चांगला खेळ खेळलो. त्यानंतर भरत चांगला खेळ आपण दाखवला. सनी आपण देखील खरोखर चांगली कामगिरी केली आणि सर्वांच्या कामगिरीच्या जोरावर मात्र संघ मेगा फायनल मध्ये जरूर पोहोचला होता. टीम एफर्ट्स महत्वाचा असतो. क्रिकेट असो या कबड्डी खेळ हा मात्र सांघिक असतो. सर्वांचा टीम एफर्ट्स महत्वाचा असतो खेळामध्ये. सह्याद्री क्रीडा मंडळ जोगेश्वरी टाळा झाला पाहिजे. स्थानिक संघ तदनंतर या पूर्ण क्रीडा स्पर्धेवर मात्र नाव कोरलं संकल्प चषक क्रीडा महोत्सव जो आपण पाहतोय. उद्यापासून क्रिकेटचा देखील आपण महासंग्राम पाहणार आहोत आणि आज आपण मात्र कबड्डीचा अंतिम दिवस पाहिला. प्रथम पारितोषिक जरूर मात्र इथे पाहू शकतो आपण. प्रथम पारितोषिक दिलं जात आहे. या चषकावर पूर्ण मात्र सर्वत्र चांगली कामगिरी केली. प्रथम पारितोषिक दिले जाते केदारनाथ क्रीडा मंडळ संघ. टाळा झाला पाहिजे. या संघाने देखील चांगला परफॉर्मन्स दिला. वेल प्ले केदारनाथ क्रीडा मंडळ संघ. प्रथम पारितोषिक केदारनाथ क्रीडा मंडळ आपण पाहू शकतो. निखिल देखील चांगला परफॉर्मन्स दिला. किरण चांगला खेळ करत मात्र आपला संघ. प्रथम पारितोषिक पत्र इथे आपण दिलं जातोय. केदारनाथ क्रीडा मंडळ ya pena tu.
धन्यवाद जीजे। तर आपण वळूयात वैयक्तिक पारितोषिकाकडे। सर्वोत्कृष्ट पकड आपण पाहू शकतो अमित सर, उपेंद्र सर, आपण विनंती झाला पण व्यासपीठावर स्थान पण नभायचंय। या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहिला अतिशय थाटा मटामध्ये, मात्र या क्रीडा स्पर्धेचं आपण आयोजन बघायला मिळते। जॉली क्रीडा मंडळातर्फे एक भव्य दिवस आयोजन बघायला मिळते। त्यानंतर आपण वळूयात वैयक्तिक पारितोषिकाकडे। सर्वोत्कृष्ट पकड रुपेश जी हेगडे सरांना विनंती असेल, आपण व्यासपीठावर स्थान पण नवायचंय। रुपेश जी हेगडे सरांना विनंती असेल। रुपेश हेगडे सरांना विनंती करेल मी या क्रीडा स्पर्धेची सर्वोत्कृष्ट चढाई, ज्यांनी मात्र आपल्या रेडच्या जोरावर पॉइंट आणले। सर्वोत्कृष्ट चढाई मॅन फ्रॉम केदारनाथ ओमकारला दिले जाते सर्वोत्कृष्ट चढाई। मॅन ऑफ द सिरीज देण्यात येणारी मात्र ही अष्टपैलू कामगिरी कोणी केली, देण्यात येणारी ही सायकल, ज्याला मात्र आपल्या येणाऱ्या आपण कालावधी जरूर पाहिलं, फिटनेस साठी स्विमिंग, त्यानंतर सायकलिंग आणि रनिंग हे खूप इम्पॉर्टंट असतं। पण सायकलिंग मात्र मी जॉली क्रीडा मंडळाचं आवर्जून कौतुक करेल, कारण की सायकल ज्याने ठेवले। मॅन ऑफ द सिरीज कोणाला दिली जाईल? सर्वोत्कृष्ट खेळाडू श्रीकांतजी बिरजे सरांना विनंती करेल, त्यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द सिरीज। सर्वोत्कृष्ट गेस करा कोणाला असेल। तर सर्वोत्कृष्ट खेळाडू सौरभ पार्टे।
मैन ऑफ द सीरीज देण्यातरी सायकल सौरव पार्टे आपल्या खेळाच्या जोरावर मात्र घरी घेऊन जाईल जरूर. चांगली कामगिरी केली त्याने. तदनंतर मी सर्व मात्र जे जॉली क्रीडा मंडळाचे सर्व सभासद कोणी चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांची मात्र मी आभार व्यक्त करतो. सर्वांनी मात्र जरूर इथे सहकार्य केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि ही क्रीडा स्पर्धा इथे समाप्त झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कबड्डी, पाकिस्तानची जय क्रिकेट.